निद्रानाश, नैराश्य असे मानसिक आजार वाढत आहेत. अनेकदा मनात आत्महत्येचे विचार येतात, पण खासगी मानसोपचार तज्ज्ञांकडे जाता येत नाही. अशावेळी राज्य सरकारनं सुरू केलेल्या टेलिमानस हेल्पलाईनवर दररोज शेकडो कॉल येत आहेत. या टेलिमानस हेल्पलाईनवर संपर्क साधून अनेक जण आपल्या मानसिक आरोग्याच्या समस्यांवर सल्ला घेत आहेत. त्यामध्ये पुरुषांचं प्रमाण अधिक आहे. गेल्या 1.5 वर्षात टेलिमानसच्या 144/16 या हेल्पलाईन क्रमांकावर 70,000+ अधिक कॉल्स आले आहेत. मानसिक आरोग्य हा प्रश्न आता खरोखरच चिंता करण्यासारखा वाढत आहे. कोविड काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, काही जणांनी आपले आप्तजन गमावले, कुटुंबासोबत एकत्र राहण्याची वेळ आल्यानं घरगुती कलह वाढले, शिवाय पैशाची चणचण, वाढलेली चिंता यामुळे अनेकांच्या मानसिक आरोग्याची स्थिती बिघडली आहे. दुसरीकडे कामाचा वाढता ताण, दगदग, अतिविचार यामुळेही समाजात मानसिक आजार वाढत आहेत. त्याची गांभीर्यानं दखल घेत राज्य सरकारनं 2022 टेलिमानस हेल्पलाईन सुरू केली आहे. या हेल्पलाईन क्रमांकावर गेल्या 1.5 वर्षात 70,000 कॉल आले आहेत. या हेल्पलाईनवर अजूनही रोज शेकडो कॉल्स येतात. उदासीनता, नैराश्य, निद्रानाश याबाबत सर्वाधिक कॉल येतात. शिवाय ताणतणाव, लग्नातील अडथळे, अनामिक भीती, अतिराग अशा समस्यांशी संबंधित कॉल असतात. टेलिमानस हेल्पलाईनवर कॉल करण्यामध्ये 18 ते 45 वयोगटातील व्यक्तींचा सर्वात जास्त समावेश आहे. त्यानंतर 46 ते 64 या वयोगटातील व्यक्ती आहेत. विशेष म्हणजे कॉल येणाऱ्यांमध्ये 70% पुरुष असून 30% कॉल महिलांचे असतात. मानसिक आजार ही एक मोठी आरोग्य समस्या बनली असून त्यामुळेच देशातील विविध राज्यातून टेलिमानस हेल्पलाईनवर कॉल येत आहेत. कोणत्याही भाषेतील व्यक्ती या हेल्पलाईनवरून मोफत सल्ला घेऊ शकतात. त्यासाठी मानसोपचार तज्ञांकडून मार्गदर्शन केलं जातं, तसंच त्याचा पाठपुरावाही केला जातो. गरज भासल्यास त्यांना जवळच्या प्राथमिक केंद्रात जाण्याचा सल्ला दिला जातो. मानसिक आरोग्य ही खरोखरच चिंता करण्यासारखी समस्या बनली आहे. त्याबाबत कुणाशी तरी बोलू शकता, तेही विना मोबदला, अशी संधी सरकारनं उपलब्ध करून दिली आहे, हे नक्कीच स्वागतार्ह आहे.